तर नमस्कार डोंबिवलीकर, तुम्ही बघू शकता मी आता डोंबिवलीमध्ये आहे. डोंबिवलीचे एका प्रोजेक्टचं काम चालू आहे माझ्या मागे. G+20 स्टोरेजचा टॉवर येणार आहे. एक टाउनशिप प्रोजेक्ट आहे, ओके. 3 एकरमध्ये असलेला एक टाउनशिप प्रोजेक्ट आहे ज्याच्यामध्ये हा जो पहिला टॉवर त्यांनी लॉन्च केला आहे. बघू शकता एल शेपमध्ये याचं काम चालू आहे. 8 फ्लोअर बनले आहेत. अजून वर्षे फ्लोअर बनायचे. अंडर कन्स्ट्रक्शन असलेला प्रोजेक्ट आहे. त्याचं तुम्हाला पजेशन मिळून जाईल 2025 डिसेंबर. सो हा एक वर्ष कसा निघून जाईल तुम्हाला समजणार नाही. हा एक आउटसाईड एरिया नाही आहे. डोंबिवलीचं एकदम प्राईम लोकेशन आहे. बघू शकता तुम्ही रस्ते वगैरे कसं आहे सर्व. इथून आपल्याला श्री फाटा मिळतो फक्त आणि फक्त 10 मिनिटाच्या डिस्टन्सवरती. डोंबिवलीचं सर्वात मोठं येणारं हॉस्पिटल, मॉल आणि मेट्रो स्टेशन. मेट्रो स्टेशन सुद्धा इथून आपल्याला फक्त आणि फक्त 10 मिनिटाच्या डिस्टन्सवरती मिळतं. सो एकदम प्राईम लोकेशनवरती असलेला प्रोजेक्ट घेऊन आलो आहे. चला जाऊया तुमच्या सॅम्पल फ्लॅटमध्ये. तिथे तुम्हाला अजून इन्फॉर्मेशन मिळून जाईल. व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा. चला, इथे आपल्याला 1 BHK चे प्राइजेस स्टार्ट होतात फक्त आणि फक्त 35 लॅक्स पासून. आणि 2 BHK प्राइजेस स्टार्ट होतात फक्त आणि फक्त 45 लॅक्स पासून. ज्यांना 2 BHK पाहिजे असेल त्यांना अंडर 50 लॅक्समध्ये मी घेऊन आलेलो आहे. आणि असं नाही आहे की हा एक एकदम असं आउटसाईड एरिया आहे. सो हा डोंबिवलीच्या एकदम प्राईम लोकेशनवरती आपल्याला मिळतो. सो इथून आपल्याला मेट्रो स्टेशन फक्त आणि फक्त 5 ते 10 मिनिटाच्या डिस्टन्सवरती मिळतं. सो एवढा हा प्राईम लोकेशन आहे. आणि फक्त आपल्याला मेट्रोस नाही तर डोंबिवलीचं सर्वात मोठा येणारा हॉस्पिटल ज्युपिटर हॉस्पिटल आणि सर्वात मोठा येणारा मॉल इथून आपल्याला 5 ते 10 मिनिटच्या डिस्टन्सवरती मिळतो. सो हा डोंबिवलीचं एकदम प्राईम लोकेशन आहे. आणि ह्या प्राईम लोकेशनवरती मी तुम्हाला चॅलेंज देतो की ह्या प्राइजेसमध्ये तुम्हाला घर कोणीच देऊ शकत नाही, फक्त मीच देऊ शकतो. म्हणून ही व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा. आणि हल्ली तरी ह्या प्राइजेसमध्ये एवढा कार्पेट एरिया मिळणं आणि एवढ्या प्राईम लोकेशनवरती घर मिळणं खूप म्हणजे खूप कठीण आहे. सो हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा. आता मी तुम्हाला सांगतो ह्या फ्लॅटबद्दल. सो तुम्ही आता बघू शकता मी याच्या 1 BHK मध्ये उभे आहे. हा 1 BHK चा सॅम्पल फ्लॅट आहे. हा त्याचा रॉ फ्लॅट आहे, बघू शकता तुम्ही. सो असा असणार आहे तुमचा लिव्हिंग रूम. लिव्हिंग रूम तुम्हाला खूप चांगला स्पेस मिळतो लिव्हिंग रूममध्ये. बघू शकता जाऊया तुमच्या बाल्कनीमध्ये या. सो 3x9 इथे तुम्हाला चांगली मोठी बाल्कनी मिळते. बघू शकता तुम्ही 1 BHK असो 2 BHK असो तुम्हाला एवढीच बाल्कनी मिळणार आहे. 9x3 चांगला स्पेस आहे. आणि टॉवरची हाईट पण खूप चांगली दिलेली आहे. बघितलं तुम्ही इथे तुम्ही तुमची डायनिंग ठेवू शकता. चांगला स्पेस आहे. चला जाऊया आता तुमच्या किचनमध्ये. ही तुम्ही जी साईज बघत असाल ती तुम्हाला एज इट इज तुम्हाला तुमच्या घरात पण मिळून जाईल. तुम्हाला कुठेच कंजेस्टेड मिळणार नाही असं असणार आहे तुमचं किचन. सो इथे आपल्याला सर्व्हिस प्लॅटफॉर्म किचन येतो. इथे तुम्हाला एक ड्राय स्पेस मिळतो. इथे तुम्ही वॉशिंग मशीन वगैरे ठेवू शकता. आणि हा स्पेस तुम्हाला कट करू नाही तर एज इट इज तसाच मिळेल. चला आता बघून घ्या तुमचा कॉमन वॉशरूम. सो चांगला वॉशरूम मिळते. आपल्याला जॅगवार फिटिंग मिळते सर्वीकडे. सो इथे आपल्याला इंडियन वॉशरूम मिळतो. जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण इकडे वेस्टर्न सुद्धा करू शकता. सो इट्स अप टू यू, तुमची चॉईस आहे की तुम्हाला इंडियन पाहिजे की वेस्टर्न. चला जाऊया मास्टर बेडरूममध्ये. सो मास्टर बेडरूमची साईज बघू शकता तुम्ही. एक चांगला स्पेस मिळतो इथे आपल्याला मास्टर बेडरूममध्ये. खूप मोठा स्पेस आहे इथे आपल्याला. फ्रेंच विंडो मिळते बघू शकता. आणि एकदा बघून घ्या तुमचा वॉशरूम. सो इथून तुमची एंट्री होते बरोबर. हा पूर्ण स्पेस तुम्हाला मिळतो. हा सुद्धा स्पेस तुम्हाला मिळतो. सो तुम्ही ते चांगल्या प्रकारे इंटिरियर वगैरे काय करून तुम्हाला इकडे चांगला स्पेस करू शकता. बघून घ्या तुमचा हा स्पेस. टाईल्स वगैरे बघून घ्या. इथे सुद्धा तुम्हाला प्रॉपर जॅगवार फिटिंग मिळणार आहे. ओके, आता मी तुम्हाला सांगतो याचे डिटेल्स. या हा जो पूर्ण प्रोजेक्ट आहे तो 3 एकरमध्ये आलेला टाउनशिप प्रोजेक्ट आहे. 2 एकर त्यांनी त्यांच्या 2 टॉवर लॉन्चिंगमध्ये दिले. हा जो बघत आहात त्याचा पहिला टॉवर आहे. दुसरा टॉवर सुद्धा लॉन्च होणार आहे. तिथे तुम्हाला क्लब हाऊस मिळतो, गार्डन मिळतं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक टेम्पल दिलेलं आहे आपल्या गणपती बाप्पांसाठी. तिकडे तुम्हाला गणपती बाप्पांचा एक सेपरेट टेम्पल येणार आहे. सो तुमच्या प्रोजेक्टमध्येच तुम्हाला टेम्पल मिळून जाईल. जर आपल्या घरी कुठले सिनियर लोक असतील तर त्यांना तुम्हाला माहिती असेल की मंदिरात जायला किती आवडतं. सो माझेसुद्धा आजी आजोबा आहेत, त्यांना मंदिरात जायला खूप आवडतं. तर तुम्हाला तुमच्या प्रोजेक्टमध्येच मिळून जाईल. छोट्या मुलांना गार्डनमध्ये घ्यायला किती आवडतं तुम्हाला माहिती आहे. त्यांनासुद्धा गार्डन मिळून जाईल. आणि जर माझ्यासारखी यंग मुलं असतील तर त्यांना क्लब हाऊस, जिम, स्विमिंग पूल हे करणं किती महत्त्वाचं असतं ह्या एजमध्ये. सो त्यांना ते सुद्धा मिळून जाईल. आणि आता आपण बोलूया तुमच्या पार्किंगबद्दल. सो जर तुम्हाला जर पेड पार्किंग पाहिजे असेल तर ते कव्हर पार्किंग तुम्हाला मिळून जाईल. आणि जर तुम्हाला पेड पार्किंग नको असेल तर ते ओपन पार्किंगला खूप सारा स्पेस ठेवला आहे त्यांनी. सो त्याचं टेन्शन नाही, तुमची गाडी तुमच्याला सेफपणे राहील. मला खूप जणांच्या कमेंट्स आले, मला खूप जणांचे कॉल्स आले की आम्हाला ह्या ह्या बजेटमध्ये पाहिजे फ्लॅट. आणि ते पण डोंबिवलीचं प्राईम लोकेशन होते म्हणजे मी खूप शोधला तुमच्यासाठी हा प्रोजेक्ट. सो मला कॉल करा, आपण ऑन टेबल जेव्हा बसू ना तेव्हा मी अजून तुमच्या बजेटमध्ये बसवून देईन. डोंबिवली स्टेशन आणि इकडून आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे दिवा स्टेशन जवळ मिळतं. दिवा स्टेशन आणि डोंबिवली स्टेशन जवळ मला 5 ते 10 मिनिटच्या डिस्टन्सवरती मिळतं. हे डोंबिवलीचं फ्युचर आहे, तिथे आपण आता घर घेतोय. तुम्हाला ह्याची व्हॅल्यू तेव्हा समजेल जेव्हा हे डेव्हलप होईल आणि तेव्हा तुम्ही त्या घरात असाल. हा एक अंडर कन्स्ट्रक्शन प्रोजेक्ट आहे. ह्याचा पोझिशन तुम्हाला मिळून जाईल 2025 डिसेंबरला. सो 1-2 वर्ष कशी निघून जातील आपल्याला समजणार नाही. सो ह्याचा जो कार्पेट एरिया आहे तो आहे 431 1 BHK चा. आता आपण सॅम्पल फ्लॅट बघितला ना, त्याचा जो कार्पेट एरिया तो आता 431 चा. जसं मी बोलू ह्याची प्राईज आहे फक्त आणि फक्त 35 लॅक्स ऑन वर्ड. मी ह्याची प्राईज तुम्हाला बोलतो ना ऑन टेबल अजून कमी करून देईन किंवा आपण तुमच्या बजेटमध्ये अजून बसू.
आणि जसं मी बोलू इथे 2 BHK अवेलेबल आहेत, फक्त हा तुमचा 1 BHK होता, इथे फक्त 1 बेडरूम ऍड करा झाला तुमचा 2 BHK. सो त्याचा जो कार्पेट एरिया आहे तो आहे 545 आणि त्याची स्टार्टिंग प्राईस आहे फक्त आणि फक्त 45 लॅक्स, अंडर 50 लॅक्स. खूप जणांचा मला असं वाटतं की हाच बजेट असतो, त्यांना अंडर 50 लॅक्स 1 BHK पाहिजे असतो. आजकाल आपल्याला 45 लॅक्समध्ये 1 BHK बघायला मिळतात. ओके, पण मी तुम्हाला त्याच्यामध्ये 2 BHK घेऊन आलेलं तो पण एकदम भारी लोकेशनवरती. सो असेच जर तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये असलेले फ्लॅट्स बघायचे असतील, तुम्हाला घ्यायचे असेल, तर माझ्या चॅनल आधी सबस्क्राईब करून ठेवा. त्यासोबतच माझं इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती चॅनल आहे फ्लॅट्स इन युअर बजेट. सो फटाफट टाईप करून मला तिथे सुद्धा फॉलो करून ठेवा. सो माझं नाव आहे चैतन्य गोसावी, मला फटाफट कॉन्टॅक्ट करा आणि तुमच्या बजेटमध्ये असलेला असा फ्लॅट तुमच्या नावावरती करून जावा. थँक्यू सो मच.